रावण धुसूर होत चाललाय, पण तो कधीही गाडायचा प्रयत्न केला तरीही गाडू शकत नाही. रावण हा बुद्धिमान असून दहा डोक्याने विचार करणारा होता. आज घटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिले, मात्र आपल्याला एका बाजूने विचार करायची सवय लागली आहे. आपण प्रश्न निर्माण करत नाही, त्यामुळे आजच्या काळात आपण रावणाची बाजू देखील समजून घ्यायला हवी असं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे उद्योजक शरद तांदळे लिखित रावण राजा राक्षसांचा या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी आपले विचार मांडले. महात्मा फुले यांनी त्याकाळी वेगळ्या पद्धतीचं लिखाण केलं. आपल्याला देखील अशा पद्धतीने वेगळा विचार स्वच्छपणे मांडता आला पाहिजे असं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. आता भारी वाटतंय की पूर्ण हाऊस आहे आणि सगळेजण उभारले. मला वाटतं सगळ्यांनी विचार करावा, म्हणजे खरं आग्रह नाहीच प्रवीण दादा म्हणाले तसं. घटनेनं कोणावरती बळजबरी म्हणजे केलेलीच नाही आहे, सगळ्याला स्वातंत्र्य आहे. पण दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजे, दोन्ही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेला आम्ही जांभवंत त्याच्यासाठी ठेवलं होतं, जांभवंत आणि त्याचा आपण ज्या ज्या स्टाईल म्हणतो जब्या, मला अनेक अनेक ठिकाणी मला खरंच लक्षणं, मला कृष्णासारखं मला म्हणजे रामासारखं नाही वाटलं कधी, पण मला कधी राम रामायणापेक्षा महाभारत फार आवडतं. कारण की रामायण ग्रे आहे, महाभारत ग्रे आहे असं, त्यातनं सगळे चांगले वाईट वाटतात आणि तिथं शक्यता आहे, अर्थात त्यातही गोष्टी विचित्र आणि मजेशीर आहेतच आहे, पण त्यातनं शक्यता आहे. आणि कृष्णासारखा नायक असं नाही एखाद्या महाकाव्याचं, ही पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खलनायकाला देखील वेगळ्या कोणातनं बघण्याची दृष्टी शरद तांदळे यांनी या पुस्तकातून दिली आहे असं मत नागराज मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. मला हिंदी फिल्मचा हिरो व्हायचं होतं, तेही जुळायचं आणि मला म्हणजे आठवत मी बऱ्याचदा बोललोय पण हे म्हणजे एक कुठलं सदाशिव आमराबूरकर ते म्हणजे नाही का ते रावण कॅटेगरीचे ऍक्टर होते, खूप थोर होते दिसायला पण आणि त्यांचा अभिनय तर खूपच होतं, मला आवडायचे आणि त्यांची भीती वाटायची. त्यांचा एका पिक्चरमध्ये नागराज नाव होतं, ते विलन अर्थात त्यांनी खूप विलनच्या भूमिका केल्या आणि मला वाटतं की विलनचं नाव पण नागराज ठेवले होती नव्हतं, तेवढं परत परत वाईट वाटायला लागलं की अच्छा. आणि ते वय असं होतं की काहीतरी कुठंतरी आपलं काही काय म्हणतात आपल्यात तर काही हिरोईझम नव्हता, पण कुठंतरी नावाला जोडून घेता यावं वगैरे नाही का असं. आणि माझं तर नाव असं नाही का आदित्य राज प्रेम वगैरे असं शक्यच नव्हतं, आपलं नाव असं विचित्र नागराज एक तर कुठंच कोणी दिसायचं आहे, मला नागराज खूप कमी भेटतात दुसऱ्या नावाचे. मला राग यायचं की घरच्यांनी जाऊन जाऊन नागराज काय नाही म्हणतो, त्यांना नीट नाव सापडलं नाही का. पण त्यांनी असंच ठेवलं का, दुसऱ्या भावाचं नाव शेषराज, एकाचं नाव भारत, एकाचं बोरिणार, मग मला चांगली नावं ठेवायला काय होतं. मला पहिल्यांदा माझ्या नावाची गंमत म्हणजे अनेक पातळ्यांवर मला असं उलगडत गेलं, मी नागपूरला गेलो आणि मला उगीच वाटलं की हे का आपलं गाव आहे का, हे नागराज नावाच्या माणसाचं गाव असं भेटतं नागपूर.